हिंट्स फ्यूचर कटिंग सीजर, ह्या फ्यूचर कटिंग सीजरचा उपयोग केवळ आणि केवळ सूचक जे असतात ते सूचक कट करण्यासाठी केला जातो. तर कसे सूचक कट करतात, तर आपल्याला प्लेन फोर्सेप्स असतो, त्या प्लेन फोर्सेपने ती सूचकची जी गाठ असते ती पकडायची आणि याचं कड असल्यामुळे त्या सूचक घेतलेल्या ह्याच्यामध्ये हे कड एंड जाते आणि कट करायचं. हिल सीजर कटिंग सीजर, सूचक कटिंग सीजर. देन ही सीजर आहे, ही मेओ सीजर सांगितलं आहे, पण मेटॅजबॉन नावाची ही सीजर आहे, याचं नाव आहे मेटॅजबॉन सीजर. यूज टू कटिंग सूचर, यूज टू स्ट्रक्चर्स किंवा डिसेक्शन करत असताना काही टिश्यू कट करायचे आहेत तर फोर्सेपनी होल्ड करून आपण सूचर ते टिश्यू कटिंगसाठी याचा उपयोग करतो आणि ड्रेसिंग कट करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो. एखादी रबर ड्रेन आहे तो ड्रेन कट करण्यासाठी याचा उपयोग करू शकतो आपण, किंवा ड्रेसिंग मटेरियल झालं किंवा हे असं करण्यासाठी आपण हे ड्रेन कट करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. देन रिट्रॅक्टर, रिट्रॅक्टर्स असतात, त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत, झर्नीज रिट्रॅक्टर, लँडन बॅक रिट्रॅक्टर. तर कुठलंही रिट्रॅक्टर असेल तर त्या रिट्रॅक्टरला दोन, याला बाजूला दोन असतात, सिंगल एंडेड, हे सिंगल एंडेड, हे डबल एंडेड, हे दोन्ही रिट्रॅक्टर आहेत. ह्याचा उपयोग जनरली ॲबडोमिनल सर्जरीजमध्ये रिट्रॅक्ट करण्यासाठी, ऑपरेटिव्ह फील्ड क्लिअर करण्यासाठी ह्या रिट्रॅक्टरचा उपयोग होतो. यूज इन सर्जरीज लाईक हर्निया, लॅप्रोटॉमी, एस्पेशली ड्युरिंग क्लोजर. क्लोजर करत असताना आपण जसं आतून सुचर करत आणतो पेरिटोनियमपासून, तर पेरिटोनियम सुचर करत असताना ॲबडोमिनल मसल, स्किन हे सगळं रिट्रॅक्ट करून फक्त पेरिटोनियम, म्हणजे टू व्हिज्युअलाइज द ऑपरेटिव्ह प्रोसिजरसाठी आपण रिट्रॅक्टर वापरतो. ब्लीडर्स इन द एज कॅन बी आयडेंटिफाय अँड इझिली कॉटराइज. आपण जेव्हा ब्लीडर्स पाहतो, जेव्हा एखाद्या ॲबडोमिनमध्ये सर्जरी करत आहे, खूप हेवी, खूप लठ्ठ पेशंट आहे, खूप डेप्थमध्ये काम करत आहे, तर रिट्रॅक्ट करून आपण ते ब्लीडर जे आहे रिट्रॅक्ट करतो आणि ब्लीडर जो आहे फोर्सेपनी पकडतो आणि नंतर हिमोस्टॅसिस करतो. देन मॉरिस रिट्रॅक्टर, लँजनबॅक रिट्रॅक्टर, हुक रिट्रॅक्टर, हे सगळे रिट्रॅक्टरचे प्रकार आहेत आणि सगळ्या रिट्रॅक्टरचा उपयोग टू क्लिअर द ऑपरेटिव्ह फील्ड. म्हणजे जर तुम्हाला मोठा इन्सिजन घेतलेला आहे ॲबडोमिनमध्ये तर याच्यापेक्षा मोठं रिट्रॅक्टर लागेल, तर याच्यापेक्षा वाईट ॲबडोमिनल रिट्रॅक्टर येतो. त्याच्यानंतर डिवर्स रिट्रॅक्टर येते, त्याचा पूर्ण असा बिलकुल असा नागोबाच्या खाण्यासारखं पूर्ण गोल कर्ड असतो, त्याच्यामध्ये पूर्ण लिव्हर सर्जरी करत असताना लिव्हर रिट्रॅक्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ॲबडोमिनल वॉल रिट्रॅक्ट करण्यासाठी उपयोग होतो, स्टमक रिट्रॅक्ट करण्यासाठी होतो. जेव्हा मोठ्या मोठ्या सर्जरीज असतात त्या मोठ्या मोठ्या सर्जरीजनुसार वेगवेगळ्या नावाचे रिट्रॅक्टर असतात. पण आपल्याला या ठिकाणी हे समजून घ्यायचं की रिट्रॅक्टरचा मुख्य उद्देश काय आहे, तर ॲबडोमिनल इन्सिजन घेतल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी सर्जरी करायची आहे त्या ठिकाणच्या सर्जरीचं आपल्याला व्हिज्युलाइज व्हायला पाहिजे. देन प्रोकार अँड कॅनुला, दिस इज द इन्स्ट्रुमेंट. आता हे इन्स्ट्रुमेंट लोप पावत चाललेलं आहे, याचा उपयोग जनरली कोणी करत नाही, परंतु हे इन्स्ट्रुमेंट जे आहे हे इन्स्ट्रुमेंट शार्प इन्स्ट्रुमेंट म्हणून आणि ब्लंट इन्स्ट्रुमेंट म्हणून दोन्ही म्हणून हे प्रचलित आहे. याच्यातला हा कॅन्युला आहे, हा ट्रोकार आहे. ट्रोकार हा याचं एंड जे असते हे शार्प असते आणि कॅन्युला हा एक कॅथेटर, मेटल कॅथेटर किंवा एक ट्यूबलाईक स्ट्रक्चर असते. हे ट्यूबलाईक स्ट्रक्चर ह्या ट्रोकारवरती सहजरित्या फिक्स होते. ह्याचा उपयोग, ट्रोकार अँड कॅन्युलाचा उपयोग स्पेशली कशासाठी होऊ शकतो, तर ड्रेन द हायड्रोसिल फ्लुइड, ड्रेन द पस, आणि पूर्वीच्या काळी असायटीसमध्ये ड्रेन करण्यासाठी, टॅपिंग करण्यासाठी याचा उपयोग करत होते. पण आजकाल ह्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग याच्यासाठी नाही करत की हे इन्स्ट्रुमेंट आतले जे स्ट्रक्चर्स आहेत ते स्ट्रक्चर्स डॅमेज होऊ शकतात ब्लाइंडली, म्हणून या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग जनरली लोक पावत चालला, पण माहीत असणे आवश्यक आहे. हायड्रोसिलमध्ये अजूनही जनरली प्रचलित जे जुने सर्जन्स आहेत ते ट्रोकार अँड कॅन्युलाचा उपयोग करतात. तर
ह्याचा मुख्य उपयोग हायड्रोसिलमध्ये असायटिसमध्ये करण्यासाठी होतो. ह्याला आयुर्वेदात व्रीही मुख यंत्र आणि शस्त्र, व्रीही मुख शस्त्र आणि नाडी यंत्र असं म्हटलं जातं. व्रीही म्हणजे तांदूळ, तांदूळाचं वरचं टोक ह्या आकाराप्रमाणे असते म्हणून याला व्रीही मुख शस्त्र आणि यंत्र, म्हणजे हे यंत्र आणि शस्त्र दोन्ही पण आहे. ह्याचा उपयोग ड्रेनेज टॅपिंगसाठी आयुर्वेदामध्ये केला जातो. आयुर्वेदामध्ये सुद्धा हे वर्णन केलेलं आहे, व्रीही मुख यंत्र शस्त्र आणि ट्रोकारायण करणे. प्रॉक्टोस्कोप, प्रोक्टोस्कोप मध्ये याला काय म्हणतात, शीत आणि हे ऑब्चुरेटर. हे शीत आणि हे ऑब्चुरेटर, हे ऑब्चुरेटर हे शीत मध्ये ते फिक्स होते. याला म्हटलेलं आहे प्रोक्टोस्कोप. याचे वेगवेगळे साइजेस असतात. ह्याचा उपयोग कशासाठी करतात, टू एक्झामाइन द रेक्टल कॅनाल, रेक्टल कॅनाल. तर हे जे आहे ह्याच्यातून हा स्कोप आहे, प्रोक्टोस्कोप, याच्यातून आपण पाहतो. असाच यूज केला असता तर कुठून ॲनसच्या ठिकाणी इंट्रोड्यूस करून आपण रेक्टम एक्झामिन करत असतो. असं जर टाकलं रेक्टममध्ये, जर पेशंटला स्पाझम असेल किंवा थोडे पण, हे कसं असते रेक्टममधून टाकताना पेशंटला त्रास होणार, आपण फिंगरनी पालपेट केलं, असं जर टाकलं तर हे जे एजेस आहेत याच्यामुळे पेशंटला पेन होऊ शकतो. म्हणून हे इन्स्ट्रुमेंट असं बनवण्यासाठी, ऑब्चुरेटर बनवण्याचं कारण काय आहे, हा बॉल लाईक स्मूथ स्ट्रक्चर आहे हे याच्यामध्ये टाकतो आपण. बॉल लाईक स्मूथ स्ट्रक्चर म्हणजे हे जे एजेस आहेत ह्या एजेस ह्या बॉलमुळे स्मूथ होऊन जातात, ह्या ठिकाणी आता रुतत नाही. मग हे ह्याचा अशा सहित रेक्टममध्ये आपण टाकत असतो. त्यासाठी जेव्हाही प्रोक्टोस्कोपचा यूज करतो तेव्हा पूर्वसूचना रुग्णाला द्यायची आहे की तुमच्या संडासच्या जागी आम्ही एक इन्स्ट्रुमेंट टाकून, यंत्र टाकून तपासणी करणार आहे. त्यानंतर ऑलवेज यूज द लुब्रिकंट ऑर लोकल ॲनास्थेटिक जेली, फॉर एक्झाम्पल झायलोकेन जेली. अप्लाय द झायलोकेन जेली ओवर द अँटेरियर एंड ऑफ प्रोक्टोस्कोप अँड ॲट ॲनल रिजन. देन पास द प्रोक्टोस्कोप इन ॲनल कॅनाल इन सच डायरेक्शन. Introduce slowly in the rectal canal. Then, when complete, proctoscope inserted in the canal. Then, slowly withdraw the obturator and see from this hole and examine the whole rectal canal. Then, again, patient ask patient long breath and slowly withdraw the sheath. Proctoscopy is contraindicated in acute anal fissure. कारण काय, जर ॲक्यूट ॲनल फिशरमध्ये जर तुम्ही प्रोक्टोस्कोप टाकला तर पेशंटला आधीच पेन असते, पेशंट मे गो इन वॉसो ॲगन शॉक इवन डेथ ऑल्सो. सो फर्स्ट यू हॅव टू examine if any acute fissure or acute pain to the patient, then you should not do the proctoscope. तर याचा डायग्नोस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू उपयोग केला जातो टू सी द पाईल्स, पॉलिप्स, पॉलिप लाईक स्ट्रक्चर, इंटरनल ओपनिंग ऑफ फिशुला, कार्सिनोमा और एनी रेक्टल ब्लीडिंग और एनी रेक्टल पैथोलॉजी. थेरापेटिक यूज सुद्धा प्रोक्टोस्कोप का केला जातो. इंजेक्शन थेरपी वेस अपन जेव इंजेक्शन थेरपी देतो पाइल्स मधे प्रोक्टोस्कोप टाकून इंजेक्शन देता पाइल्स मधे. बायोप्सी कराएगी है केव करता उपयोग करता थेरापेटिक एज वेल एज डायग्नोस्टिक उपयोग. देन पाइल्स होल्डिंग प्रोसेप्स, अगेन दीज टू आर सिमिलर इन स्ट्रक्चर. दिस इज पाइल होल्डिंग, दिस इज पाइल होल्डिंग फोर्सेप्स. आता ह्याच्या
ह्या इकडचं जे पोस्टेरियर एंड आहे त्याच्यामध्ये फरक आहे. हा स्ट्रेट आहे त्याच्यामध्ये थोडा कर्व आलेला आहे. त्याचीच दोन्ही ठिकाणी आहे आणि अँटेरियर एंडमध्ये सुद्धा हे प्लेन आहे. याच्यामध्ये थोडंसं गॅप आहे. इथं असा फुगीर भाग आहे. हा डॅमेज आहे पण असा फुगीर भाग असतो. आणि हे जे असतात जे अँटेरियर एंडचे जे ग्राउंड असतात ते मोठे असतात आणि त्याच्यामध्ये आपण पाईल्स जे असतात ते होल्ड करत असतो. असे पाईल्स होल्ड करतो आणि हा बेस असतो पाईल्सचा या ठिकाणी पाईल्स लायगेट करून टाकत असतो. त्याच्यासाठी पाईल्स होल्डिंग फोर्सेसचा उपयोग केला जातो टू होल्ड द पाईल्स. स्पंज होल्डिंगनी करू शकतो पण कधी कधी स्पंज होल्डिंगनी क्रश होऊन जाऊ शकतात किंवा इतकी स्ट्रॉंग जी असते याची पकड की कधी कधी ब्लीडर सुटू शकतो. सिव्हिअर ब्लीडिंग होऊ शकतो. म्हणून पाईल होल्डिंग फोर्सेस हा पाईल मास पकडण्यासाठी याचा. दिस इन्स्ट्रुमेंट इज यूज ड्युरिंग पाईल्स ऑपरेशन टू होल्ड द पाईल मास. देन सिम्पल रबर कॅथेटर. सिम्पल रबर कॅथेटर ह्याचा न्युरोलॉजिकल यूज होतो आणि नॉन न्युरोलॉजिकल यूज होतो. ह्याचा उपयोग याचं अँटेरियर एंड जे असते ते प्लेन असते आणि साईडला याच्या होल असते. ह्या साईडला होल असते. ह्याच्या टीपला काबर नसते होल. याच्या टीपला होल असतं तर हा भाग खरबडीत झाला असता. याचा उपयोग न्युरोलॉजिकल उपयोग म्हणजे युरेथ्रामध्ये टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. जर हे टीप कट असतं तर युरेथ्रामध्ये टाकत असताना युरेथ्राला इंजुरी झाली असती. पण याचं गुळगुळीत असल्यामुळे आणि लुब्रिकंट यूज करत असल्यामुळे ह्या गुळगुळीत एंडमुळे इंजुरी होणार नाही. दुसरं जर एखाद्याला रिटेन्शन झालेलं आहे, रिटेन्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी काही पार्टिकल्ससुद्धा क्रिस्टल्ससुद्धा जमा झालेले असू शकतात. ते टाकत असताना त्या होलमध्ये ते क्रिस्टल्स अडकून याच्यात ऑब्स्ट्रक्शन येऊ शकतं. ते सुद्धा एक उद्देश आहे की साईडला होल दिल्याचं. तर हे गोथट असल्यामुळे ते क्रिस्टल्स किंवा जमा झालेलं जे मटेरियल आहे, प्रेसिपिटेट झालेलं जे मटेरियल आहे ते बाजूला सारून ह्या साईडनी ब्लॅडरमध्ये गेल्यानंतर युरिन आरामात घेऊन असते. म्हणून याची रचना अशी याचा उपयोग काय होतो आणि पोस्टेरियर जे एंड असते त्या एंडमधून युरिन बाहेर येते. याचा उपयोग काय टू डिफरेन्शिएट अन्युरिएड अन्युरिया अँड रिटेन्शन ऑफ युरिन बाय कॅथेटरायझेशन ऑफ ब्लॅडर. अन्युरिया म्हणजे युरिन फॉर्मेशनच होऊन नाही राहिला आहे की रिटेन्शन झालेलं आहे. याच्यासाठी जेव्हा आपण कॅथेटर टाकतो तेव्हा युरिन जर बाहेर आली तर दॅट इज रिटेन्शन. युरिन जर नाही बाहेर आली दॅट इज युरिनिया. टू रिलीव्ह द रिटेन्शन ऑफ युरिन बाय कॅथेटरायझेशन. जर ॲक्यूट रिटेन्शन झालेलं आहे पेशंटला तर ताबडतोब युरिन बाहेर काढण्यासाठी या सिम्पल रबर कॅथेटरचा उपयोग करतात. टू असेस द अमाऊंट ऑफ रेसिड्युअल युरिन आफ्टर मिक्स्चुरेशन. जेव्हा पूर्ण युरिन होते माणसाला त्याच्यानंतर जी उरलेली युरिन असते ब्लॅडरमध्ये राहते त्याला म्हणतात रेसिड्युअल युरिन. ती काढण्यासाठी ती त्याचं मोजमाप करण्यासाठी आपण मिक्स्चुरेशन झाल्यानंतर कॅथेटर टाकून आपण युरिन काढू शकतो. टू कलेक्ट द स्पेसिमेन ऑफ युरिन इन अनकॉन्शियस पेशंट. अनकॉन्शियस पेशंटला युरिनेशनचं सेन्सेशन नसते. अशा पेशंटमध्ये आपण युरिन सॅम्पल द्यायचं असेल तर कॅथेटरायझेशन करू शकतो. फॉर परफॉर्मिंग सिस्टोग्राफी. सिस्टोग्राफ काढणे म्हणजे डाय इंजेक्ट करून ब्लॅडरचं जे स्ट्रक्चर आपण एक्सरेज घेतो तेव्हा ब्लॅडरमध्ये जेव्हा डाय टाकतो आपण तेव्हा कॅथेटरचा. टू डायग्नोसिस ऑफ युरिनरी ट्रॅक इंजुरी. कॅथेटरायझेशन ऑफ ब्लॅडर इज रिवील द हिमॅटुरिया. इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ इंजुरी टू द युरिनरी ट्रॅक इंजुरी. जर इंजुरी झाली ब्लॅडरला ट्रोमा झालेला आहे तर ब्लॅडर रप्चर झालेला आहे किंवा युरेथ्रा रप्चर झालेला आहे. जेव्हा आपण कॅथेटर टाकतो तेव्हा आपल्याला जर त्याच्यातून हिमॅटुरिया झाला आहे इट इंडिकेट्स द युरिनरी ट्रॅक इंजुरी. फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंट्रावसायकल किमोथेरपी और BCG वैक्सीन फॉर द ट्रीटमेंट ऑफ ब्लैडर कार्सिनोमा. ब्लैडर कार्सिनोमामध्ये जर आपल्याला ब्लैडरमध्ये डायरेक्ट काही इंजेक्ट करायचं आहे तर कॅथेटर टाकून इंजेक्ट करू शकतो. देन नॉन न्युरोलॉजिकल यूज टू डायग्नोसिस ऑफ इसोफेजियल ॲट्रेजिया इन न्यूबॉर्न. न्यूबॉर्नमध्ये आपण कॅथेटर टाकून पाहू शकतो की ॲट्रेजिया आहे का, इसोफेजियल ट्रॅक बंद आहे का. टू कॅथेटर इफ कॅथेटर cannot pass then it is at rest. Maybe use the oxygen cylinder. आपण ऑक्सिजन सिलेंडरला सुद्धा ही ट्यूब लावून पेशंटच्या नाकाला लावू शकतो. यूज ड्युरिंग द कॉलिडोको लिथो
टॉमी फॉर क्रशिंग द बाइल डक विथ नॉर्मल सलाइन एंड रिमूव द स्लग एंड स्मॉल स्टोन्स. मे बी यूज द इरिगेशन ऑफ एन एब्सेस कैविटी. एब्सेस कैविटी मध्ये खूप मोठी कैविटी असेल तर सिरिन लावून आपण एब्सेस कैविटी वॉश करू शकतो. मे बी यूज ड्यूरिंग द वॅगॅटॉमी. A catheter is placed around the esophagus to give the traction to the esophagus and to identify the vagus nerve.